पेपर्स कलेक्ट करायचे, शहा केसची पुढची डेट घ्यायची आहे. ओके, मी लगेच लेटर तयार करते. हो हो, फाईलला लावते, पण तुम्ही फक्त सरांची सही घ्या त्यावर. विक्रम खंडागळेची आज बेल आहे. बरं, मी सगळी केस हिस्ट्री गोळा करते आणि बोडस, मी परस्पर तुम्हाला कोर्टात भेटते. मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाते, FIR, पोस्टमार्टम से रिपोर्ट्स, बाकी सगळे डॉक्युमेंट्स गोळा करते. बस बस अगं बस काय, अजून कितीतरी कामं पडली आहेत. खंडागळेची केस चालू होते, तेव्हा त्याच्यासाठी पुरावे गोळा करायचे, साक्षीदारांना भेटायचे. मी आहे ना तुमची कोकणातली बहीण गोदावरी. बरं, मी निघालेच कोर्टासाठी, भेटू आपण तिकडे. मी येता येता पोलीस स्टेशनला जाऊन येईन, ठीक आहे? ओके, बाय बाय. काय आता आठवण झाली होय माझी? एवढं तोंड भरून नाही म्हणतोस मला, पण गेल्या 6 महिन्यात साधा फोन सुद्धा नाही, भेट तर दूरच राहिली. आई, प्रत्यक्ष भेटीची मजा काही एवढंच असते बघ. तुझ्या तुझ्या कुशीत असं शिरलो ना की मी माझ्या साऱ्या चिंता विवंचना फार विसरून जातो. आई, ए जरा तुझ्या मित्राला जाऊन सांग ना. हा बाबा, असं काय करताय? त्या साहेबांना या सगळ्या गोष्टींची कल्पना नसेल असं तुम्हाला वाटतं का? इतकं प्रेम त्याने फक्त स्वतःवर केलंय, स्वतःच्या यशावर आणि पैशावर. फार घमेंड आहे त्याला. नाही, ती घमेंड वरवरची आहे हे मी तुम्हाला सांगायला हवं का बाबा? नाही नाही, तू काही सांगू नकोस. आणि त्याची बाजू घेऊन ना तर तू बोलूच नकोस. नवीन घरात गेला पण साधा फोन सुद्धा केला नाही त्याने. जाऊ दे ना, का त्या विषयावर बोलतोय आपण? त्याचं निष्पन्न काय होणार आहे? जाऊ दे, बंद करा तो विषय.
बर तुझ कस काय चाललंय बाबा? आमचं काय चाललंय, आमचं आयुष्य होत तिथे आणि तसंच आहे अजूनही. हे बरं नाही. हेच बरं आहे आई, हेच बरं आहे. वाऱ्यासारखा मुक्त आहे मी. कोणाबद्दल त्रास नाही, कोणाच्या चिंता नाहीत, कटकटी नाहीत. मर्जी मानेल तिथे आणि तसा वाहत राहतो. ऐका ए स्वतः सडापटिंग, हा काय त्याच्या मित्राला सांगणार लग्न कर म्हणून? आणि सांगून तुमचे चिरंजीव ऐकणारच आहेत का? असं भूतासारखंच राहायचं पुरुनी? भूतासारखं का? तुम्ही येताळ आहे की त्याच्या बरोबर? दिघ्या ग दिघ्या बिचारा गडी माणूस. पुरु त्याला वाटतेल तसं बोलतो, तरी दिघ्या आहे ना म्हणूनच तो प्रेमानं पुरुचं एवढं करतो. हे अगदी खरं बोललीस तू आई. मलाही खाऊ पिऊ घालतो, माझ्यावरही खूप जीव आहे त्याचा. परवाच पुरुच्या नवीन घरी जाऊन आलो, मस्त जाम सेलिब्रेट केला आम्ही दोघांनी. हो कळलं मला. हो मैं काम कर बाळा. बाळा म्हणालीस ना की तुझ्यावर जीव वळून टाकावा असं वाटतं. तुझ्या डोक्यात लग्नाच तेवढं भरव. बापरे, लग्न झाल्यावर तर नक्की सुखी होईल. तू सुखी होईल की नाही माहित नाही, पण ती मुलगी मात्र नक्कीच दुःखी होईल. नमस्कार मिस्टर प्रभू. अरे वा, तर माझं नाव लक्षात राहिलं तर. म्हणजे काय, अहो तुम्ही सिनियर लॉयर आहात, तुमचं नाव कसं लक्षात राहणार नाही? तर मग ही तयारी कसली सुरू आहे? काही नाही, आमच्या सरांनी विक्रम खंडागळेची केस घेतली आहे ना. मी पुरु सरांना असिस्ट करते, त्याचीच ही सगळी तयारी चालली आहे. शिवाय आज विक्रमला बेल सुद्धा द्यायची, आणि इतरही केसेस आहेतच. एक्सक्यूज मी. हा बोडस बोला. हो डोंट वरी. हो हो मी सगळी तयारी केली आहे, हो सगळे डिटेल्स गोळा केले आहेत. बोडस तुम्ही तुमची कामं पटापट करा म्हणजे झालं. हो अरे हो, आणि सरांना आता कोर्टात यायला सांगा. ओके ओके ओके. हो डोंट वरी, बाय. सॉरी हा जरा घाईत आहे. काय आहे, आमचे सर फार स्ट्रिक्ट आहेत. ऑफकोर्स त्यांनी असं राहायलाच हवं नाही का? हो आता इतकं सक्सेस मिळालंय, मग ते सक्सेस टिकवून ठेवायला नको का? आणि दुसरं म्हणजे त्यांचा मूड चांगला राहणं फार महत्त्वाचं आहे. तशी आता माझी सगळी तयारी झाली आहे म्हणा, पण तरीसुद्धा एकदा परत चेक करते. काही राहायला नको. बघा हा कागद राहिलाच होता. हॅलो सर. वेळ झाला का तुम्ही बोडस? का तुम्हाला कामाचा कंटाळा आलाय? तुमचा फोन सकाळपासून ऑफ लागतो, याचा अर्थ काय? सर काय झालं सर? सर रात्रभर त्या खंडागळ्यांनी मला झोपून दिलं नाही. सतत फोन, सतत फोन. अहो तुम्ही माझी केवढी आफत केली. खंडागळ्या गेला बसणार, मला फोन करता आला नाही का तुम्हाला? आज कोर्टात. हो सर, विक्रमच्या केसचे पेपर्स तयार ठेवतो, शहा केसचेही पेपर्स तयार ठेवतो.
हो सर, पुढची डेट घ्यायचं लक्षात आहे माझ्या. अरे पण हे करणार कधी? खंडागळे सारखे क्लायंट आपल्याला लाखोंनी पैसे देतात तेव्हा त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात. तुमच्या धांदरटपणामुळे मला जर का कोणी काही बोललं ना तर लक्षात ठेवा. हो सर, राईट सर, तो माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल. नोकरीचा नाही बोडस, या जगातला तुमचा शेवटचा दिवस असेल. माझ्याच नशीब असा दिवता आलाय, एक दिवस हा बोडस नक्कीच खंडात घालणार आहे मला. ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. घाण्याच्या बैलापेक्षाही वाईट अवस्था झाली आहे माझी. शिंगच काही ती उगवायची राहिले डोक्यावर. माझ्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असेल कदाचित की माझा जन्मच शिव्या खायला झालाय. मैत्री वाट बघत असेल. खर तर कुणी मुलगी आहे मैत्री, पण सरांना त्यांच्याशिवाय या जगात कोणी आणखीन शहाणा आहे हे पटतच नाही. पुरुचं लग्न मी जरा माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणजे बघा, तो लग्नाचा दिवस पुरू उभा आहे, मध्ये अंतरपाठ, दुसऱ्या बाजूला ती मुलगी. मुलीच्या चेहऱ्यावर असं गोड हास्य, बिचारी बावरली आहे. कारण हा जो पुरू आहे ना, तो तिच्याकडे असा बघतोय की जसं ते कटघरात आरोपी उभा असतो ना, आता मिळवट याला फाशीची शिक्षा सुनावणार. आणि अशी वाद प्रतिवाद चालले त्याने असं बघतोय. बरोबर बसतोय म्हणून म्हणतोस मी तर. आपल्याला या पुरुच्या लग्नाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. कुठली तरी परक्या घरची मुलगी सून म्हणून आणायची, आणि पुरून तिला जर मोलकरणीचा दर्जा दिला नाही ना तर ती मुलगी आपल्याला विनाकारण शाप देत बसेल. अरे 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 अरे, फार टोकाचा विचार करता तुम्ही यशवंत बळवंत केळकर. टोकाचा वगैरे काही नाही, पुरुला पूर्ण ओळखून आहे मी. तरी सुद्धा आपली कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागणारच आहेत ना. अरे कर्तव्य काय, फक्त आपल्यालाच बंधनकारक आहेत का, पुरुला नाहीत? मोठ कोण आहे? कशाने, पैशाने का वयाने? काय तुझ्या मुलाच्या हातात फक्त व्यवहाराचा तराजू आहे स्मिता. काय तुझ्या मुलाच्या हातात फक्त व्यवहाराचा तराजू आहे स्मिता. एका पाड्यात यश आणि दुसऱ्या पाड्यात पैसा, एवढाच व्यवहार त्याला कळतो. भावनेचं एखादही वजन त्याच्याजवळ नसेल. ह्याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. पुढच्या पोऱ्याला मी नाही ना अशी सुरळासारखी झटकून टाकू शकत. अगं पण त्याची किंमत. पण हे मोजमाप मी नाही ना करू शकत, म्हणूनच त्रास होतो ना. पण अरे बस बस बस, किती किस पडाल एखाद्या गोष्टीचा. अरे ज्याच्यासाठी तुमचं काळीज तीळ तीळ तुटतंय ना, तो पैसे कमावला बाहेर पडला देखील असाल. आणि तुम्ही दोघं आपापसात का भांडताय? मला हिच्या अशा बोलण्याचा खूप राग येतो. राग काय यायचा त्याच्यात? राग येण्यासारखं आहे काय? अरे राग येणार नाही तर काय होणार? अरे हो हो हो, अरे किती भांडाल किती भांडाल. हा कंटा आला मला तुमच्या शाब्दिक चकमकींचा, खरंच सांगतो. अरे हे बरं आहे तुमच्या लोकांचे. अरे जो मुलगा डोळ्यासमोर नाही त्याच्याबद्दल चिंता, आणि जो मुलगा डोळ्यासमोर आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष. हे कहा का न्याय हुआ हे भगवान. ही गोष्ट हसण्यावर येऊ नकोस तू. पुरुच्या या अशा वागण्यामुळे आम्ही किती दुखावलोय तुला कल्पना आहे? काय सांगतेस काय बाबा? शेजारच्या देशपांड्यांचा नंबर आहे तुमच्याकडे, आपले डॉक्टर? आईचं मन दुखावलं गेलं. मी डॉक्टर. अगं आई, मला या गोष्टीची कल्पना नाही असं कसं म्हणू शकतेस तू? फक्त माझं कसं होतं, मला दुःख कुरवळत बसायला नाही आवडत आई. पार बुडून जातो माणूस त्या दुःखात, स्वतःला संपवून टाकतो. मान्य, पुरुला आता कोणाची गरज नसेल, पण आयुष्यात ती कधीच पडणार नाही असं नक्कीच नाही ना आई. लक्षात ठेव, एक दिवस असा उजाडेल आज ना उद्या, तो लहानग्या बाळासारखा धावत तुझ्या कुशीत येऊन शिरेल ना, तेव्हाच तुला कळेल पुरू काय आहे.
मग आपण त्या सोनेरी क्षणाची वाट का नको बघूया आई? हा बाबा का का आपण दुःखात आहोत? हा तो तिथे छान आहे, आपण इथे मस्त राहूया. बर चला उठा, कालच तुम्हाला दोन प्रयोगांची नाईट मिळाली आहे, मस्त सेलिब्रेट करू, कुठलं तरी छान हॉटेल मध्ये जेवायला जाऊ आपण. चल चल आता असं काम करू, घरीच काहीतरी करून खाऊ. नको नको नको, मला करायला कशाला. आधीच तिच्या मनाला खूप त्रास झालाय. हॅलो, अगदी जय्यत तयार दिसते ऍडव्होकेट बर्वे. अहो म करावीच लागणार. काय आहे, आमचे सर फार स्ट्रिक्ट आहेत, त्यांना सगळं अगदी नीट नेटकं हवं. तसा मला फारसा काही अनुभव नाही आहे, मी आत्ता नवीनच जॉईन केलंय ना त्यांना. पण आता नवीन आहे म्हटल्यावर थोडा बहुत चुका होणारच, तरीसुद्धा मी माझ्याकडनं प्रयत्न करते सगळ्या गोष्टी शिस्तीत व्हायला हव्यात. गुड मॉर्निंग मैत्री. गुड मॉर्निंग. उशीर झालाच, तो खंडागळ्याने अगदी ताप आणलाय, सतत फोन, रात्रभर फोन, शिवाय वरती सरांचा प्रेशर. एनिवे आपल्या कामाचं आपलं काम झालेलं आहे. वा, हे घ्या विक्रम खंडागळे केसचे सगळे पेपर्स आहेत, आय मीन जेवढे मिळाले तेवढे सगळे लावलेले आहेत. आणि आज एकदा विक्रमला बेल मिळाली की मग बाकीची तयारी करूया, म्हणजे विटनेसेसचे स्टेटमेंट, FIR, इतर सगळं इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. अरे हो, हा हा एक पेपर घ्या, हा विक्रम केसचा एक बेल पेपर आहे. आणि ह्या पेपरवर सर आल्यानंतर सरांच्या सह्या घ्या. ठीक आहे. आणि खंडागळ्यांना फोन करून सांगा, त्यांना म्हणावं विक्रमला 12:30 कोर्टात हजर राहायचं आहे, येताना तुमच्याबरोबर DD आणि पैसे दोन्ही असं घेऊन या. कळलं? लगेच फोन करा खंडागळ्यांना आणि सांगा हे सगळं. थँक्यू. हो लावतो. बेल वाजते, बोल तू. मी काय, तुम्ही बोला. नाही नाही तूच बोल, तो फार चावतो ग, तूच बोल. घे घे घे. काय माणूस बोलतय का, कोण बोलतय बोडस? हॅलो, कोण बोलतय? मी पुरु सरांची असिस्टंट बोलतीये. पण काय नाव गाव असेल की नाही, त्याचा विक्रमच्या केसशी काय संबंध आहे? आपण जरा प्लीज मुद्द्याच बोलूया. आमच्याकडे वेळ फार कमी आहे. हे बघा, विक्रमला 12:30 कोर्टासमोर हजर व्हायचंय, तुम्हीही हजर व्हा. आणि येताना पैसे, DD दोन्ही घेऊन या. पैसे 6-7 लाख रुपये कॅश. ओके. तर मग 12:15 कोर्टासमोर. थँक यू. हे घ्या, झालं तुमचं काम. थँक यू. आणि ही फाईल घ्यायला विसरू नका. हो बस घ्या, सगळी तयारी झाली आहे, निघूया का? जरूर. वकिलाचा फोन होता? वकिलाचा नाही तर आणखी कोणाचा असणार? काय म्हणाले वकील, माझा विक्रम सुटेल ना? वकील काय म्हणणार, मी पैसा फेकला म्हणून विक्रम सुटणार? पैसा फेकला की कुठचे बी दरवाजे उघडता येतात. हे असच असच विष विक्रमच्या मनात भरवलं म्हणून पोलिसांच्या कस्टडीत अडकलाय तो. सगळं प्रवाना कोर्टच्या पुराची अशी अवस्था केली, शरम वाटायला हवी तुम्हाला. अगं पण कोण होता तो मवाली कीर्ती? अग भाषा, तुम्हाला त्याचं नाव सांगणार आहे का? मवाली होता हे नक्की. म्हणजे आजही यांचा आपल्यावर वॉच आहे. तर वॉच असणारच, आपण त्यांच्या शेपटावर पाय दिलाय ना.
विक्रमची न्यूज आल्यामुळे भाऊसाहेब खंडागळेंचं पितळ उघडं पडलं. आधी आपापसात बोलून वरून प्रेशर आणून प्रकरण दाबता आलं असतं, पण आता प्रेसनीच हात घातल्यामुळे या प्रकरणात सहजासहजी काही करता येणार नाही. आणि त्यात विक्रम खंडागळेची केस ऍडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांनी घेतली. झालंच मग, आता विक्रम सुटल्यातच जमाय. कितीही झालं तरी आता आपण ही केस ओपन केली आहे तेव्हा आपण हिचा पाठपुरावा करायचाच. अगर रजिया सारख्या परिस्थितीने हैराण झालेल्या निष्पाप मुलीचा खून केलेल्या त्या विक्रम खंडागळेला आपण सोडून द्यायचं का? समाजात पसरणाऱ्या या विकृत वृत्तीला आपण इथंच ठेचून नाही काढलं ना कीर्ती, तर परिस्थिती उद्या याही पेक्षा भयंकर होईल. मला तुझी तळमळ कळतीये भाषा, पण आपण कुठवर पोहोचणार? आपल्यालाही अनंत मर्यादा आहेतच ना. पण तरीही कीर्ती, आपला जीव सशाचा असो किंवा हरणाचा, आपण प्रतिकार हा करायचाच, तेही न घाबरता. बघूया ऍडव्होकेट पुरुषोत्तम केळकर कसे सोडवतात विक्रम खंडागळेला ते.